तिथे रायगडमधील शिवसेना आमदार भरत गोगावले मंत्रीपदाच्या चर्चेत आहेत, मात्र अद्याप काही त्यांची वर्णी लागलेली नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांच्यासोबत आलेल्या राष्ट्रवादीच्या आमदाराला देखील मंत्रीपद देण्यात आलं, मात्र भरत गोगावले अद्याप प्रतीक्षेत आहे या मंत्रीपदाबाबत। आता त्यांनी एक मजेशीर किस्सा सांगितला, ते काय म्हणालेत पाहूया। आमचे मुख्यमंत्री अडचणीत सापडले दिसले आम्हाला, पण बोलो चला ठीक आहे, बोलो काय बोलतो, एक बोलतोय माझी बायको आत्महत्या करेल, एक बोलतोय मला नाराजाने संपवल, एक बोलतो राजीनामा दे। साडेपाचला एकाला फोन केला, बोललो काय रे संभाजीनगरला तुम्हाला 5 पैकी दोघांना दिले, आम्ही 3 पैकी एक पण घेत नाही, आम्ही थांबतो। बोलो तुला एवढी घाई कशाला, त्याला समजवला आता बायकोवाला काय करायचं। साहेबांना बोललो तर त्याचे बायको तर आपल्याला दाखवायला पाहिजे, म्हणून त्याला बोललो त्याला देऊन टाका, आणि बोललो त्याला नाराजाने संपवायला नाही पाहिजे, आपली एक्सिट कमी होईल, बोललो त्याला पण द्या। बोला तर मी थांबतो तुमच्यासाठी, आणि मी थांबलो तो आजपर्यंत। प्रत्येकानं त्याग केलेच आहे, त्याच्या त्यागातूनच मला वाटतं हे सरकार झालेलं आहे। शिंदे साहेबाप्रती प्रत्येकाच्या भावना मजबूत होत्या, एक काम करणारा व्यक्ती म्हणून आपण शिंदे साहेबाकडे पाहतो, त्याच्यानं प्रत्येकाच्या, मला वाटते भरत गोगावलेंनी त्यामध्ये त्याग केलाच आहे, त्यात काही नवल नाही आहे। आणि मी नाही, मी थांबून जातो, यांना मंत्री करा, या भूमिका घेतल्यामुळेच भरत गोगावले मागे राहिले। प्रश्न हक्काचे, प्रश्न हिताचे, प्रश्न जिव्हाळ्याचे, प्रश्न भविष्याचे। झीरो आवर, झीरो आवर सोमवार ते शुक्रवार रोज संध्याकाळी 7:56 मिनिटांनी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।